हैदराबादच्या डॉक्टर प्रियंका रेड्डी हिच्यावर चार लोकांनी मदत करण्याचे नाटक करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केलाय आणि जिवंत जाळून मारून टाकले. आता तरी आपली न्यायव्यवस्था जागी होणार का आणि तात्काळ कठोर निर्णय देणार का असे काही प्रश्न लोकांच्या चर्चेत येत आहेत. हैदराबादमध्ये डॉक्टर प्रियंका रेड्डी या 27 वर्षाच्या मुलीवर चार लोकांनी सामूहिक बलात्कार केलाय आणि तिला जिवंत जाळण्याची, मानवतेला कलंक लागण्याची घटना घडली आहे. संध्याकाळी कामावरून घरी जाताना तिची मोटारसायकल पंक्चर झाली. काही लोक तिथे येऊन तिला मदत करण्याची भावना व्यक्त केले आणि तिची मोटारसायकल तिथून घेऊन गेले. त्यानंतर काही वेळाने ती परत येऊन तिला जबरदस्तीने रस्त्यापासून लांब नेला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. कोणाला काही कळायच्या आधी तिला जिवंत जाळले आणि तिला पुलाखाली टाकून फरार झालेत. यामुळे सर्व भारतामध्ये परत एकदा वातावरण दूषित झाल्याचे दिसते. त्या आरोपींना फाशी द्या अशी एकच आरोळी सध्या सगळीकडे पाहण्यास मिळते.